नमस्कार. विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 इयत्ता 10वी या पाठ्यपुस्तकामधील आकृतीवर आधारित प्रश्नमालिका. या भागामध्ये प्रकरण 4 पर्यावरणीय व्यवस्थापन या प्रकरणामधील आकृतीवर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील याची माहिती आपण घेऊया. हा प्रश्न बोर्ड परीक्षेत 2019 साली विचारला गेला होता. आपल्यासमोर 3 चिन्ह संकेत आहेत आणि या चिन्ह संकेताचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे. उत्तर आहे, पहिला चिन्ह संकेत हा पाणी वाचवा असा आहे. म्हणजे पाण्याचा थेंब या दोन हाताने पकडलेला आहे, म्हणजे पाणी वाचवण्याचा हा संदेश पहिले चित्र आपल्याला देतं. दुसऱ्या चित्रामध्ये सायकलचं चिन्ह आहे, म्हणजेच सायकल हे विना इंधन चालणारं वाहन आहे, त्यामुळे सायकलचा वापर केल्यामुळे इंधनाची बचत होते आणि जीवाश्म इंधनापासून होणारं प्रदूषण हे रोखलं जातं. तिसऱ्या चित्रामध्ये हरित ऊर्जेचा वापर करा, म्हणजे जी आपण वीज वापरतो ती वीज निर्माण होत असताना प्रदूषण होत असतं, याऐवजी हरित वीज ऊर्जेचा जर वापर केला, म्हणजेच ज्या स्त्रोतामुळं वीज निर्माण होताना प्रदूषण होत नाही अशा स्त्रोताचा वापर करणं म्हणजे हरित वीज ऊर्जेचा वापर करणं, म्हणजेच सौर ऊर्जेपासून निर्माण होणाऱ्या विद्युत ऊर्जेचा वापर करणं होय. प्रश्न दुसरा, खालील चिन्ह संकेत काय सांगतात त्या आधारे तुमची भूमिका लिहा. एकूण 3 चिन्ह संकेत दिलेले आहेत, त्या चिन्ह संकेताचा अर्थ पण सांगायचा आहे आणि त्याचंही त्यामागील तुमची भूमिका स्पष्ट करायची आहे. उत्तरे पाहूया. पहिल्या चित्रामध्ये पुनर्वापर हा संकेत आपल्याला पाहायला मिळतो, किंवा पुनर्चक्रीकरण हा संकेत आहे, म्हणजेच प्लॅस्टिक, काच हे पर्यावरणात न विघटन होणारे घटक आहेत, यांचा पुनर्वापर करणं ही काळाची गरज आहे. दुसऱ्या चित्रामध्ये पाणी वाचवा हा एक संकेत आहे. पाणी वाचवण्यासाठी स्वतः पाण्याचा थेंब या ठिकाणी नळ बंद करत आहे हे आपल्याला चित्रामध्ये दिसते. अशीच भूमिका ही आपणही बजावली पाहिजेत, जेणेकरून पाणी जे वाया जातं ते थांबवलं जाईल, कारण पाण्याच्या तुटवड्यामुळे दुष्काळी परिस्थितीला आपल्याला तोंड द्यावं लागेल. तिसरा चिन्ह संकेत आहे सौर ऊर्जेचा वापर करा. सौर ऊर्जेच्या वापरामुळे आपल्याला विद्युत निर्मिती करता येते आणि या ठिकाणी निर्माण होणारी जी विद्युत ऊर्जा आहे ती प्रदूषण विरहित आहे, त्यामुळे प्रदूषणकारी इंधनांचा वापर हा टाळला जाऊ शकतो. अशा रीतीनं या 3 चिन्ह संकेताचा अर्थ आहे हा सुद्धा प्रश्न हा बोर्ड परीक्षेला विचारलेला होता. चौथा प्रश्न आहे, खालील आकृतीमधील प्राण्यांची नावे ओळखा. हे प्राणी धोक्यात आलेल्या प्रजातीमधील आहेत, त्यांचे कोणत्या प्रजातीमध्ये वर्गीकरण करतात? 2 प्राणी आहेत, त्या प्राण्यांची नावं आहेत. पहिला प्राणी लायन टेल्ड वानर आणि हा धोक्यात आलेल्या प्रजातीचं नाव आहे संकटग्रस्त प्रजाती. दुसरा प्राणी आहे रेड पांडा आणि धोक्यात आलेल्या प्रजातीचं नाव आहे दुर्मिळ. अशा रीतीने आपण पर्यावरणीय व्यवस्थापन या प्रकरणावरील या आकृत्या संदर्भात प्रश्नांची माहिती आपण घेतली. तुम्हाला हे प्रश्न निश्चितच आवडले असतील. धन्यवाद. Thank you.